सर एकदा रिव्हिजन मारा ना. ओके आपण एकदा रिव्हिजन मारू. ओके आता बघा फास्टमध्ये रिव्हिजन घेऊ. आझाद म्हटल्यानंतर सर आमच्या डोळ्यासमोर येतो आझादच. आणि लॉन्च कोणी केलंय? भगतसिंग म्हणजे करण डॉक्टर करण सिंग. ओके त्यानंतर बँकर टू युअर इंडियन बँक सर SBI बँक. सौराष्ट्र म्हटल्यानंतर गुजरात आठवलं. त्याच्यानंतर लॉन्च कोणी केलं? मग नरेंद्र मोदींना केलं. सर कोर्टिंग इंडिया इंग्लंड इंग्लंड म्हटलं का? सर इंग्लंडने 150 वर्ष भारतामध्ये नांदला. म्हणजे काय रे? नंदिनीदासने हे बुक लिहिलं. तर नंदिनीदास एक इतिहास शास्त्रज्ञ होती, त्याचबरोबर काय होती? इंग्लिश लिटरेचरचे एक प्रोफेसर होती कुठं? ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. ग्रेट बँक रॉबरी म्हटल्यानंतर पता भी है राम बँक मे रॉबरी हो गई. पता भी राम बँक मे रॉबरी हो सच्ची म्हणजे सभ्य सच्ची. म्हणजे काय झालं? बँक रॉबरीचे लेखक कोण झाले? पता भी राम आणि सभ्य सच्ची. गांधी सियासत और सांप्रदायिकता. गांधी सियासत और सांप्रदायिकता म्हटल्यानंतर काय रे? काहींना यश आलं. गांधीच्या सियासत और सांप्रदायिक यश आलं आणि काहींना अपयश आलं. कशामुळे? बेले लोक म्हणजे पियुष बेबेले. ओके त्याच्यानंतर कलेक्टिव्ह स्पिरिट म्हटल्यानंतर शशी शेखर. त्याच्यानंतर क्रॉस कोर्ट म्हटल्यानंतर सर मुखर जाता आहे. कोर्ट मे गवा गया तो मुखर जाता आहे तो कोण? जयदीप मुखर्जी. ते एक टेनिस प्लेअर होते आणि त्यांच्याबरोबर एक को ऑथर होते. ते कोण होते? श्रीरमण. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन कशाचे असतात सर? सूर्यनारायणाचे असतात. सूर्यनारायण वगैरे. आणि ते रिलीज कोणी केलं होतं सर? ते केलं तर निर्मला सीतारामन. सचिन ॲट 50. सचिन जवळ 50 जवळ आला तर काही लोक बोर होतात, काही जणांना मजा येते. ओके सायबर एन्काउंटर सर उत्तराखंडच्या सीएमने लॉन्च केलं तर पुष्कर सिंग धमीना. त्याचे लेखक होते सर तुम्ही मार आणि नोचा सांगितलं तर म्हणजे कुमार अशोक कुमार आणि नोचा म्हणजे काय? OP मनोचा. ओके त्यानंतर माय लाईफ ॲज अ कॉम्रेड सर तुम्ही सांगितलं कॉम्रेड सारखी लाईफ जगायची असेल तर तुमच्यामध्ये एक शैली असायला पाहिजे. तर शैलीवरून काय लागायला लक्षात राहिलं? शैलेजा. आणि त्यांचे कोऑथर कोण होते? सारा रंजन. त्याच्यानंतर 8 years ऑफ मोदी सरकार. 8 वर्ष म्हणलं खूप डीप स्टडी करायला लागलं. संदीप. गोल्डन इयर कोणाला म्हणू शकतो सर आम्ही? जिथं आमचा बॉन्ड चांगला असेल त्याला आम्ही गोल्डन इयर म्हणू शकतोय. तर बॉन्ड रस्किन बॉन्ड. आणि रस्किन बॉन्डला दोन अवॉर्ड भेटले होते. एक कोणता? पद्मश्री आणि एक पद्मभूषण. पद्मश्री भेटला होता 1999 आणि पद्मभूषण भेटला होता 2014. त्याच्यानंतर पार्टिशन म्हटल्यानंतर सर राम आणि रामचे वडील आणि काही वगैरे ते आम्हाला आठवत आहे. तर काय पार्टिशन म्हटल्यानंतर राम माधव यांनी ते बुक लिहिलं होतं. आणि कोणत्या आसामच्या गव्हर्नरनी लॉन्च केलं? तर गुलाबचंद कटारियानं. कोणतं? पार्टिशन फ्रीडम. राम माधव लेखक आणि आसामचे गव्हर्नर. त्याच्यानंतर पुढचं बुक रिंग साईड अप क्लोज. रिंग साईड म्हटल्यानंतर सर विजय डाटा जे की लोकमतचे आहे त्यांनी जे आर्टिकल होते ते त्याच्यात टाकले ते. आणि ते लॉन्च कोणी केलं? तर शशी थरूर. आणि जस्ट ॲस्पायर सर SCLचे को फाउंडर आहे. काय? अजय चौधरी. त्यांनी लॉन्च केलं तर जस्ट ॲस्पायर एक मोटिवेशनल बुक होतं. ओके अमृतकालची ओर BJPचे अध्यक्ष JP नड्डा. फायनान्स मिनिस्टर म्हटल्यानंतर सर बुद्धिजीवी लोक लागतात. बुद्धिजीवीला काय म्हणतो आम्ही किंवा ज्ञानसंपन्न असणाऱ्याला काय म्हणतो आम्ही? सर आचार्य म्हणतो. म्हणजे त्याच्यावरून आठवलं सर एके भट्टाचार्य. द्रौपदी मुर्मू असा कोणता कस्तुरीचा रे घेऊन आले होते की त्यांनी एवढं भव्य दिव्य स्थापन केलं? म्हणजे कस्तुरी रे काय झाले? द्रौपदी मुर्मू. अ लाईफ वेल स्पेंड. चांगली लाईफ जगायची. चंद्रावर जात सतीश चंद्रा. स्मोक अँड ॲशेज अमिताव घोष. आणि अमिताव घोषला कोणता भेटला? जेनपीठ अवॉर्ड भेटला होता. इंग्लिश लँग्वेज करता पहिला म्हणजे पहिले असे रायटर आहे की ज्यांना तो भेटला. मिल्क अँड हनी. मिल्क म्हटल्यानंतर काय रे? तूप खाशील तर रुपील. म्हणजे काय मिल्क अँड हनी? म्हणजे रुपी कौर. अजय टू योगी आदित्यनाथ. योगी म्हटल्यानंतर कसा पाहिजे माणूस? शांत पाहिजे सर. त्याच्यावरून शंतनू गुप्ता. पॉवर ऑफ द वन थॉट सर. पॉवर ऑफ द वन थॉट. वन थॉट मास्टर युअर लाईफ. मास्टर युअर लाईफ म्हणजे वाणी तुमची चांगली पाहिजे म्हणजे शिवानी. आणि मेड इन इंडिया 75 years ऑफ बिझनेस म्हणजे कोण सर? आमचे अमिताभ कांत. ओके तर आमचं झालं इथपर्यंत पूर्ण 3 महिन्याचे पूर्ण हे. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय, याच्यामध्ये अजून काय चेंजेस करायचे आणि तुमच्या साईडनं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. आणि